स्वामी विवेकानंद विद्याप्रसारक मंडळ आणि त्याची वेगवेगळे इन्स्टिट्यूट्स, KG प्रायमरी स्कूल, हायस्कूल, हायर सेकंडरी कॉलेज, नॅशनल ओपन स्कूल ह्यांच्या वतीनं आज भारताचो स्वातंत्र्य दिन जो आम्ही वेगवेगळ्या युनिटात वेगवेगळ्या पद्धतीनं साजरं करतात, ह्या कार्यक्रमाक आज आमचे सगळे विद्यार्थी बंधू भगिनी निश्चितपणे हांगा हजर रावूंक शकले नात COVID-19 मुळे, हें जरी खरें आसलें आनी दर वर्साच्या दबाज्यान की दर वर्सा जो नेट आमी लायतालो तितले नेटान जरी आमी हो कार्यक्रम करूंक शकनात हें खरें आसलें, तरी ह्या देशाचे नागरीक म्हणून हो कार्यक्रम जितले शक्य आसा त्या पद्दतीन साजरो करप हें आमचें कर्तव्य आसा आनी त्या खातीर आज आमी वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटांक आमच्या वेगवेगळ्या टायमार वेगवेगळे तरेन हो कार्यक्रम आज करतात. सकाळी 6:15 वरांचेर आमी आमच्या हायस्कुलाचे फ्लॅग होस्टिंग कार्यक्रम केल्लो आसा. आतां थोड्या वेळान 7:45 आमी आमच्या प्रायमरी सॅक्शनचो कार्यक्रम करतले आनी त्या नंतर थोड्या वेळान हायर सेकेंडरी आनी कॉलेज हांचो कंबायन कार्यक्रम हो आमच्या हायर सेकेंडरीच्या ग्रावंडार हायर सेकेंडरीच्या समोर आमी करतले. दर वर्साचे पद्दतीन एकूच थोडोसो बदल ह्या वर्सा आसा तो म्हळ्यार दर वर्सा आमी आमच्यो वेगवेगळ्या युनिटांच्यो वेगवेगळ्यो प्रभात फेरी काडल्यो वताल्यो, मिरवणूक काडल्यो वताल्यो, ताका आमी ह्या वर्सा ड्रॉप दिला कारण आमी भुरग्यांक आपोवपाक शकना. आमचे भुरगे ज्या ज्या जाग्यार आपआपल्या घरांनी आसात थंयच्यान हो कार्यक्रम पळयतात आनी सगळे युनिटाचे आमचे टिचर्स, नॉन टिचींग स्टाफ, ऑलमोस्ट 100% स्टाफ वेगवेगळ्या युनिटांत हो कार्यक्रम आज साजरो करतात. मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 ह्या दिसा हो देश स्वतंत्र जालो. ब्रिटिशांची राजवट, ताजे पयलींची अन्य मोगल्स वगैरेची राजवट ह्या सगळ्यांतल्यान सादारण 1200 वर्सांचो तो पारतंत्र्यातलो काळ सोपोवन आमकां स्वातंत्र्य मेळ्ळें. बरेच वेळ मानले वता की स्वातंत्र्य आमकां जें मेळ्ळें तें केवळ शांततेच्या मार्गान मेळ्ळें. आमकां शांततेच्या मार्गान निश्चितपणे महात्मा गांधी आनी तांचे अनुयायी हांचे सत्याग्रह किंवा अहिंसा पद्दत हें तर आशिल्लेंच, कारण तातूंतल्यान लोकजागृतीय जाली. हाजे व्यतिरिक्त आमी जे क्रांतिकारकांनी ह्या देशा खातीर प्रयत्न केले तांकां आमी विसरूं शकना. भगत सिंग, राजगुरू, सुखदेव सारखे कित्येक क्रांतिकारकय आमचे फासार गेले, हांचेंय कंट्रिब्युशन आमी विसरूं शकनात. सुभाषचंद्र बोसांच्या नेतृत्व सकयल जी जे युद्ध स्वातंत्र्य युद्ध जालें, आमकां खबर आसपाक जाय नवीन पिढीक की 26,000 आमचे सैनीक ह्या युद्धांत मारले गेले, हे स्वातंत्र्य खातीर लढले सैनीक आशिल्ले. अशा सगळ्यांच्या त्यागांतल्यान मेळिल्लें आमकां हें स्वातंत्र्य आसा. आमच्या बरोबरच स्वातंत्र्य मेळिल्लो पाकिस्तान जो देश आसा, जे अर्थात दुर्दैवान आमच्या देशाचे आमच्या भारत भूंयचे तुकडे जावन तो देश स्वतंत्र जालो. थंय कायम लोकशाही उरूं ना, मदीं मदीं थंय लश्करी राजवट आयली. हांगा आणीबाणीचो जर 2 वर्सांचो कालावधी सोडलो जाल्यार सातत्यान पूर्णपणे लोकशाही पद्दतीन हांगा सरकार सुरू आसा. सरकारान स्वातंत्र्या नंतर हांगा जो प्रचंड डेव्हलॉपमेंट केला, पंडित जवाहरलाल नेहरू आमचे भारताचे पयले पंतप्रधान, तांणी हांगा जो विकासाचो पायंडो घालो, डेव्हलॉपमेंटाक जी सुरवात केली, मोठे मोठे कारखाने हांगा सुरवात केले, थंयच्यान ते आतां आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हांचे पर्यंत वेगवेगळे पद्दतीन प्रत्येकाचे योगदान घेवन हांगा मोठे प्रमाणांत डेव्हलॉपमेंट सुरू आसा. हो देश परत एकदां आमच्या अपेक्षे प्रमाणे समृद्ध जावचो, गुरुस्थानी, जगाच्या गुरुस्थानी येवचो हाजे खातीर सगळ्यांचे प्रयत्न आसात. आमी सगळ्यांनी लोकशाहीचेर पूर्ण निश्ठा दवरून खऱ्या अर्थान सेक्युलरिजम, सेक्युलरिजम खऱ्या अर्थान म्हणटा आसतना सेक्युलरिजमचो अर्थ जो आसा की आमी सर्व धर्म समभाव, जो जो भारतांत जल्मात आयला आनी ज्याचे भारताचेर प्रेम आसा तो भारतीय, तो आमचो मनीस, अशें धरून आमी जर वाटचाल केली जाल्यार ह्या देशाचे वैभवस्थान परत मेळपाक, गुरुस्थान परत मेळपाक आमकां अडचण येवची ना, निश्चितपण तें मेळटलें अशें आमी आशा धरया. परत एकदां ह्या निमित्यान आमी भारताच्या उत्कर्शा खातीर, भारताच्या गौरवा खातीर प्रयत्न करपाची शपत घेवया. आनी हे दोन शब्द सांगून हांव म्हजे दोन शब्द पुरे करतां. सगळ्यांक देव बरें करूं. जय भारत, जय हिंद. गुड मॉर्निंग. टुडे वी आर सेलिब्रेटिंग 74th इंडिपेंडन्स डे. इन दिस ओकेजन आई वेलकम स्टूडेंट्स, स्टाफ, पेरेंट्स, पब्लिक फॉर द फ्लॅग होस्टिंग सेरेमनी. दिस ओकेजन नॉर्मली स्टूडेंट्स, parents and the public participating in the large number. During this pandemic period, we can't call the students. That's the reason we are trying to give you live program from Swami Vivekananda College of Commerce, Borimponda, Goa.
students remember how we got this the independence day, how much our freedom fighters have struggled. These all things our Meenanath Upadhyay sir explained you. We should not forget the freedom fighters, what they put the path. Same way we have to go and we have to keep. There is a nation building. Thank you. Welcome you all for Independence Day. Jai Hind, Jai Goa. Today is 15th August in the year 1947. After a hard struggle, we had achieved our freedom. So today we are celebrating our 74th Independence Year. So on this occasion, we will be having flag hoisting, followed by a small speech by Kunal sir, and flag hoisting will be done by Gom sir. I now request my colleagues to say the prarthana. Thank you, teachers. Now I request our Gom sir to kindly hoist the flag and mark the 74th Independence Day. Shubha Nami Jaage, Tava Shubha.
महाविद्यालयाचे प्राचार्य ज्योत गोमसर तसेच आमचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुब्रमण्यम भट सर आणि आमचे हायस्कूल हायर सेकंडरी आणि तसेच आमचे कॉलेजीचे म्हणजे सगळे मोगाल वांगडी तुमकां सगळ्यांक बरी सकाळ आवडता आणि तसेच आजच्या स्वातंत्र्य दिसाचे परबी भेटयता इश्टांनो म्हाका दिसता म्हाका जवळ जवळ 4 ते 5 वर्सां जाली ह्या इन्स्टिट्युशना भितर आणि तुम्ही म्हज्या परस चड तुमकां आमच्या इन्स्टिट्युशनाचे तशेंच स्वातंत्र्य दिसा जे आमी मनयताले रॅली काडटाले ताजे बद्दल तुमकां चड म्हायती आसतली इतिहासान पयले फावट अशें घडटा की आमी रॅली काडिनासतना आमी आयज स्वातंत्र्य दिवस हांगासर आमी मनयतात फस्ट टायम आमी हे मनयतात रॅली काडिनासतना आणि ताजे कारण जावन आसा कोरोना सगळ्यांक खबर आसा की मार्च म्हयन्यान हे कोरोना जेन्ना जे जानेवारीन न्ही लास्ट वीक ऑफ डिसेंबर चायना वुहानान जेन्ना हे जे पळय दुयेंत आसा जे पातळटाले त्या वेळार थंयच्यान हे विभिन्न कंट्रीज जितके कंट्रीज आसा ऑल ओवर दी वर्ल्ड ते स्प्रेड जावपाक लागले आणि स्प्रेड जाता जाता हळू करून आमच्या कंट्रीन सुद्दां ते आयले म्हणजे चायनान खंय तरी एका ल्हानशे एका जाग्यार वुहान नांवचे एका ल्हानशे एक टावन थंयच्यान हांगा परत प्रवास कोरोनाचो बोरये गांवान म्हणजे तुम्ही पळयात की चायना खंय आणि बोरये खंय कशे तरेन हे डिझीज थ्रू ह्युमन बींग स्प्रेड जायत आमच्या बोरये गांवान पावले तशेंच आख्खे गोंयभर तुमकां खबर आसा की दिसाक जवळ जवळ 400 ते 500 केसीस वाडटात आणि ह्या सगळे काळांत जरी जर तुम्ही पळयात जाल्यार सगळे लोक उलयता की आमचे GDP देंवता आमचे नॅशनल इन्कम देंवता आमची खंय तरी इकॉनॉमी कोसळटा पूण ह्या सगळे नॅशनल इकॉनॉमी GDP हे सगळे कोसळटात पण ताजे बरोबर इवन आमचे एड्युकेशन सेक्टर सुद्दा हे आमचे एकेडेमीक इयर इफेक्ट जाला इफ यू आर आस्किंग मी वीच इज द मोस्ट इफेक्टेड सेक्टर इन नेशन दॅट आय बिलीव इट इज द एड्युकेशन सेक्टर बिकॉज द एंटायर एकेडेमीक इयर वॉज बींग डिस्टर्ब अँड स्टील न्यू एकेडेमीक इयर हॅज नॉट बीन फॉर्म आमचे हालींच आमचे देशाचे एड्युकेशन मिनिस्टरान नॅशनल एड्युकेशन पॉलिसी इश्यू केले तशेंच आमचे राज्याचे मुख्यमंत्री भोमानेस्त प्रमोद सावंतजीन सुद्दां आमकां डिजिटलायजेशन एड्युकेशनान कशे तरेन डिजिटल मोड यूज करून भुरग्यां परत पावप भुरग्यांक शिकोवप आणि हे सगळे हे कोरोना असतानाय सुद्दां आमच्यांनी SSC चे एग्जामिनेशन कंडक्ट केले HSSC चे एग्जामिनेशन कंडक्ट केले आणि म्हाका सांगपाक खूप खोस उरता की 2 दीस पयलींच सर TYBCOM एग्जामिनेशन आमच्यांनी सोपयले पूण हे कोरोना म्हाका दिसता खुबशे गजाल्यो ज्याचेर आमच्यांनी सगळ्यांनी एकदा विचार करपाक जाय की आमी डेव्हलपमेंट मागतात आमी दिसान दीस ज्या तरेन ह्या निसर्गाची कत्तल करतात आणि खंय तरी इकॉनॉमी म्हणून जे आमी जे हातीन गुडी घेऊन नाचतात खंय तरी आमी विचार करपाक जाय की हे सगळे डेव्हलपमेंट वांगडा आमच्यांनी आपलो स्वताचो डेव्हलपमेंट केन्ना करतले म्हळ्यार इकॉनॉमी डेव्हलप जातलीच आमचे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप जातलेच पूण सस्टेनेबल डेव्हलपमेंट आसपाची गरज आसा काय ना हे खंय तरी आमी विचार करपाक जाय कारण इट इज सेट दॅट द टायप ऑफ सीड वी सो द टायप ऑफ प्लांट वी गेट सो ज्या तरेन आमचे जे पळय मॅसिव एक्सप्लॉयटेशन ऑफ नेचर चल्ला ज्या तरेन खुलेआम आमी खंयचे पर्यावरणाचे किंवा निसर्गाची जी कत्तल करता ताजेच म्हाका दिसता खंय तरी कोरोना एक जे आमी आतां सगळे जाण हे भोगतात म्हाका दिसता ताजोच एक व्हडलो परिणाम आसा आनी म्हाका दिसता हे कोरोनाचेर हे स्टॉप जावचे ना हे खंय तरी फुडें सुद्दां आतां सर म्हाका हालींच एक म्हायती मेळ्ळ्या की हंटा व्हायरस म्हणून एक आनीक एक व्हायरस आयला जे स्प्रेड जाला चायनान आनी इट कॅन ऑल्सो बी बींग स्प्रेड टू इंडिया ऑल्सो हू नोज सो वी ऑल हॅव टू टेक वन केअर दॅट आमकां खंय तरी हे कोरोना व्हायरस किंवा हंटा व्हायरस असो किंवा खंयचे व्हायरस असो ऑर एनी पॅनडेमीक वी हॅव टू टेक लेसन फ्रॉम दॅट आमी हाजे कडल्यान खंय तरी शिकपाक जाय आनी स्वताचेर एक खंय तरी एक कंट्रोल करपाक जाय जे आमी वेस्टेज ऑफ रिसोर्सीस करता पळयात ताचेर खंय तरी आमी एक पाबंदी हाडपाक जाय आनी तशेंच न्ही जाल्यार आमच्या स्टुडंट्सांक
आमच्यानी डेवलपमेंट म्हळ्यार हाचे खरें अर्थ शिकोवपाक जाय. वॉट इज डेवलपमेंट? डेवलपमेंट इज आय बिलीव इज एन होलिस्टीक डेवलपमेंट. जस्ट बिकॉज वी आर बिल्डींग गूड रोड्स, ऑफकोर्स वी रिक्वायर इन्फ्रास्ट्रक्चर फॉर डेवलपमेंट ऑफ इकॉनॉमी, बट दॅट डझंट मीन्स वी आर डेवलपींग ह्युमन रिसोर्सीस. एज अ एज्युकेशनिस्ट वी हॅव टू फोकस ऑन डेवलपींग आर स्टुडंट्स स्किल्स, स्टुडंट्स होलिस्टीक अप्रोच by giving them education, by giving them, good, teaching them good principles, molding their skills and teaching them how to live in this society without exploiting or wastage of these resources. And since academic year will start from 1st September, already in Satpura Vyala, amche mahavidyalayan ki 1st September chan amchani academic year ami suru karpachi garaj asa mhanun, jata titke आमच्यानी एक मतीन दवरून करपाक जाय की ऑफकोर्स डिजिटलायजेशन इज रिक्वायर्ड, ऑफकोर्स वी हॅव टू टीच दॅम थ्रू ऑनलायन मोड नाव, दॅट इज नो डाऊट इन दॅट, बट ऑल्सो किपींग इन मायंड दॅट अलॉंग वीथ डिजिटलायजेशन वी हॅव टू सी दॅट कितले पर्यंत तांचे पर्यंत आमचे जे एक्सेसिबिलिटी आसा ते पावतले. अँड टेकिंग कन्सिडरींग ऑल दीस आय रिक्वेस्ट वन्स अगेन दॅट प्लीज ट्राय टू एज फार एज apart from bookish knowledge, let's also teach them that the world is far beyond this book, as well as whatever so called of development which we try to impose on our students. Apart from that, let's make them a good human being. Tanka koitari ek manish mhanun ek ghadavya, ani I think so that we should take lesson from this corona pandemic. With this I end up my short speech. And I thank Subramanyam Bhat sir and Tashet Jose Gun sir ki tanchani maka hi sandhi li aple 2 minutache aple manobhasanga vyakt karpak hi sandhi li man parat ek paut de saglyank de bare karu. Jai Hind, Jai Gomantak. Kunal sir, thank you very much for highlighting on the current issues. Thank you everyone.